चतुर बिरबल। एके दिवशी एक श्रीमंत व्यापारी बिरबल कडे आला आणि म्हणाला, माझ्या घरी कोणीतरी चोरी केली व माझे दागिने चोरले आहेत। माझ्या घरी एकूण 10 नोकर आहेत, त्यांच्यापैकीच कोणीतरी ते चोरले असल्याचा माझा संशय आहे। मी त्यांच्यापैकी सगळ्यांना विचारले पण त्यातील एकही कबूल झाला नाही। कृपा करून तुम्ही यातून काहीतरी मार्ग काढा। बिरबल त्या श्रीमंत व्यापाऱ्याच्या घरी गेला। त्याने त्या 10 नोकरांना एकत्र बोलावले व त्यांना म्हणाला, माझ्याकडे या 10 जादूच्या काट्या आहेत। या काट्यांचे वैशिष्ट्य म्हणजे या सर्व काट्या समान आहेत। मी त्या तुम्हाला देत आहे, आज त्या तुमच्याकडे ठेवा व उद्या मला परत करा। ज्याने चोरी केली असेल त्याची काठी रात्रीत 1 इंचाने वाढेल। सर्व नोकर एक एक काठी घेऊन निघून जातात। दाढीने चोरणारा नोकर घाबरतो, आपली चोरी पकडली जाईल म्हणून तो आपली काठी 1 इंचाने कापतो। त्याला वाटते सकाळी काठी परत 1 इंचाने वाढेल व कोणाला कळणार नाही। दुसऱ्या दिवशी बिरबलने सर्व नोकरांच्या हातातील काठ्या पाहिल्या। त्याला एका नोकराची काठी छोटी झाल्याचे लक्षात आले। त्या नोकराकडे बोट दाखवत बिरबल व्यापाऱ्याला म्हणाला, हा नोकर चोर आहे, यानेच तुमचे दागिने चोरले। शेवटी त्या नोकरानेही कबूल केले आणि व्यापाऱ्याचे सर्व दागिने परत केले। अशा प्रकारे बिरबलने आपल्या हुशारीने चोराला पकडून दिले। तर फ्रेंड्स, तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू फ्रेंड्स अँड बाय बाय।